श्री शनी देवा पद्म कर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्य सुता शनि मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वरुण शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया. या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यस्रोत मी म्हणणाऱ्यांना पाचावरण धारण करणारा व सत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आज सगळ्यात पवित्र असा महापुण्यवान महा पुण्य प्रदान करणारा असा हा भाग्यवान दिवस आणि या भाग्यवान दिवशी आपण एकत्र जमला शनिचरणी वंदन करण्यासाठी आणि शनीचा आशीर्वाद घेण्यासाठी. म्हणून आपण सुद्धा सगळे तुम्ही आणि मी सगळेच भाग्यवान आहोत. कारण इतर दिवशी जमणं इतर शनिवारी जमणं आणि शनी अमावस्याला जमणं यात खूप मोठं फरक आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष करून ज्या गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे कृष्णाने अर्जुनाला बोध करताना काही मासाचं महत्व सांगितलेलं आहे. तो मासातील हा मार्गशीर्ष मास आणि मार्गशीर्ष मासातील मार्गशीर्ष अमावस्या अत्यंत पवित्र असा असतो. मी प्रवचन करत असताना सहज बोलत असतो माझ्या सद्गुरूच्या चरणी वंदन करून अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा शब्द उच्चारत असतो. ह्या उच्चारण्याच्या पाठीमागे एक गूढता दडलेली आहे. महागूढ ज्याला म्हणतो आपण गुढातला गूढ अद्भुत असे सामर्थ्याच्या शब्दामध्ये दडलेला आहे. अंधारातून प्रकाशाकडे जिथे अंधार असतो जिथे काळ रात्र असते जिथे कुणालाही संधी नसते अशा काळ रात्री शनी महाराज एकांतात असतात. शनी महाराजांना असे भक्त आवडतात की एकांतात साधना करणारे काळ्याकुट अशा अंधारामध्ये. म्हणून अमावस्या ही शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येते आणि पौर्णिमा ही चंद्राच्या आधिपत्याखाली येते आणि अष्टमी ही शनी महाराज आणि राहूच्या आधिपत्याखाली येते. आणि जिथे एकांतात साधना चालू असते अशा काळात कुठे अशा अंधकारमय परिघामध्ये परिसरामध्ये त्या ठिकाणी शनी असतो असं गृहित धरून तिथे लक्ष्मी वास करते. खूप लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे आम्ही खूप साधना करतो खूप उपासना करतो
खूप कष्ट करतो आणि खूप अपेक्षा ठेवतो, खूप अशी अपेक्षा अशी ठेवतो आणि त्या टेन्शन मध्ये आपण मिश्रीचा डबा बरोबर घेऊन ठेवतो। बापे माणसं खूप कंटाळा आला, खूप थकवा आला, खूप साधना केली, खूप उपासना केली, खूप कष्ट केलं, खूप प्रामाणिक वागलो, आम्ही जीवनामध्ये खूप खरं वागलो, आता बस झालं म्हणून संध्याकाळी येतो, बाटलीचा संघ करतो आणि कणभर कमवलेलं पुण्य वायपट घालवतो। योग्य वेळी योग्य फळाला आलेलं फळ गळून पडत आणि ते पुण्य आपल्या पदरात पडत नाही। ह्याच एकमेव कारण असं आहे, तुम्ही 100 अपयश पचवू शकताय, तुमच्या नजरेतला अपयश गेलाच नाही, सर्व काही सुखामध्ये आहात, आनंदी आहात, सर्व गुण संपन्न आहात, सर्वांग विकास आपला झालेला असताना सुद्धा आपल्या नजरेमध्ये कलियुगातला हा दडलेला बजबजपुरी, या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला सारखं दुःखच दिसतो। म्हणून आपण 100 अपयश पचवायला समर्थ आहोत असं शनी महाराज समजतो, म्हणून तो एक यश आपल्याला प्राप्त होऊ देत नाही। मी थोडस वृद्ध प्रवचन करतो, तुमच्या लक्षात येत असेल, अनेक साधू संत सांगतात तुमचं खूप चांगलं आहे, चांगलं होणार, पण मी असं नाही म्हणत, तुम्ही 100 अपयश पचवू शकता पण एक यश पचवू शकत नाही। याच कारण असं आहे की आपला जो भाव आहे तो परमेश्वर चरणावर लोटायला घालतच नाही। मनीने भाव देव मला पाव, मनीने भाव देव मला पाव, देह देवळात चित्त पायतनात, आपण देवळात दर्शन घेत असताना माझं पायतन तरी कुणी चोरत नसेल, जर असं तुमचं लक्ष असेल तर ते साधनेला काही अर्थ राहणार नाही। मग ते साधना करत असताना तुमचा मनाचा कल जो असतो तो कल खूप हलक्या गोष्टीवर असतो, खूप हलक्या गोष्टीवर, आता मला देव पावणार आहे, माझं चांगलं होणार आहे, माझं चांगलं झालंय की शेजारणीला बघितल्याशिवाय राहणार नाही, ह्याच भी बाजू दे, ह्याच वाटण होऊ दे, हे जर मुखा शब्द येत असतील तर तुमची भक्ती पूर्णत्वास गेलेली नसते आणि पूर्णत्वास न जाण्याचं कारण शनी महाराज तिथं आडवं पडतो। शनी महाराजाचं तत्व आहे, तो अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, प्रकाशातून अंधाराकडे नाहीये, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो। म्हणून तुम्हाला तो घासून तावून तन मन धन शुद्ध करून पवित्र करून तुम्हाला एक यश पेलण्याची क्षमता तुमच्या तयार करतो, मग तुम्हाला यश देतो, तोपर्यंत माझा शनिदेव देत नाही। काही लोकांना खूप दुःख वाटतं, शनिदेव म्हटला की खूप त्रास होतो, शनिदेव ग्रहात आपल्या नशिबात आल्या म्हणल्यानंतर लोक अर्ध घाबरून जातात, त्यांची घाबरगुंडी उडते, पाच सहा वर्धन होते आणि शनिदेव संपले म्हणल्यानंतर मात्र लोक खुश असतात, खूप खुश असतात। आणि लक्ष्मीचं उलट असतं, शनी येणार आहे म्हणल्यानंतर दुःख वाढतं, लक्ष्मी येणार आहे म्हणल्यानंतर सुख वाढतं, लक्ष्मी जाणार आहे म्हणल्यानंतर दुःख वाढतं, शनी महाराज जाणार आहे म्हणल्यावर आनंद वाढतो, कारण माझा शनिदेव तुम्हाला काहीतरी देऊन जातो म्हणून जाताना तुम्हाला आनंद वाढतो।
जाताना आनंद याच्यासाठी वाटतो, तुम्हाला काहीतरी देऊन जातो, काहीतरी धडा शिकवतो, काहीतरी आचरणात बदल करतो, तुमची मानसिकता बदलतो आणि तुमची बौद्धिकता परिपक्व करतो आणि तुम्हाला यश पोचवण्याचं सामर्थ्य तुमच्यात निर्माण करतो आणि शनिदेव निघून जातो. म्हणून काय माणसांना शनिदेव येले आले साडेसाती आले म्हणल्यानंतर दुःख वाटतं. दुःख वाटून याचं काही कारण नाही, अजिबात काही कारण नाही. शनिदेव असा दैवत आहे, कुठल्याही देवताची उपासना करा, कुठल्याही साधनेतनं तंत्र मंत्र असो, अघोरी असो, अघोर असो, कुठलीही विद्या प्राप्त करण्यासाठी अमावस्या ही पवित्र मानलेली गेली आहे. अमावस्याला साधना करणं अत्यंत गरजेचं आहे. पौर्णिमेला साधना करणं मनाचा कल वाढवणं आणि अमावस्याला साधना करणं तो शारीरिक बळ वाढवणं. आपल्याला शारीरिक बळ वाढवायचं असेल तर अमावस्याची पूजा हे निसर्गाला, दैवताला, काळाला मान्य आहे. अमावस्या महिन्यात नाही एकदा येते. अमावस्याचा अर्थ हा आहे की सूर्य दैवत जे आहे त्याचे एकूण 1000 किरण आहेत. किरण हे जे आपले किरण आपल्यापर्यंत पोचतात ना, सूर्यापासून आपल्यापर्यंत पोचायला 7 मिनिट लागतात. तो प्रत्येक किरण प्रत्येक दिवसागणित वेगळा वेगळा असतो, प्रत्येक तासागणित वेगळा वेगळा असतो. अमावस्याला जी किरण असते ती अमा नावाची किरण असते आणि अमा नावाची किरण एवढी प्रभावी असते, एवढी सामर्थ्यवान असते की तत्काळ निसर्गातली शक्ती आपण नामाच्या रूपाने ती शक्तीला आपण ग्रहण करू शकतो. एवढा सामर्थ्य त्या आमामध्ये असतो, त्या अमावस्याला असते आणि अमावस्या ही शनी महाराजाच्या आधिपत्याखाली असते. म्हणून शनी महाराजांना अमावस्याच्या दिवशी वंदन करणं, सगळ्या निसर्गाचा आशीर्वाद घेणं, एवढं मोठं सामर्थ्य त्यामध्ये असत. म्हणून अमावस्याला सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्योदयाच्या पूर्वी दिवाबत्ती करण्याची पूर्वी पद्धत होती. अमावस्याला हनुमानाला नारळ वाढवण्याची पद्धत होती. अमावस्याला गव्हाच्या पिठाचं कणकीचं दिवा करणं बिनमिठाचा आणि दीपदान करणं पिंपळाच्या झाडाला ही प्रथा आहे. सूर्यास्ताच्या नंतर करणं म्हणजे शनी महाराजाचं उदय होणं. आपला दिवसाचा उदय कधी होतो? सकाळचा होतो. पण शनी महाराजाचा उदय कधी होतो? संध्याकाळचा होतो. माहिती असू द्या, संध्याकाळच्या सांज आरतीला जो समाज येतो तो शनी महाराजाचा दिवस उजडला आणि सकाळची आरती असते ती संध्याकाळची आरती शनी महाराजाची होते. हे उलट आहे थोडंसं. तो पश्चिमेचा राजा आहे. पश्चिमेचा भाग, पश्चिमेचा झुकता जो सूर्य असतो तो त्या आधिपत्याखाली येतो. म्हणून त्रिकाल संध्याला संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या घरामध्ये दिवाबत्ती करण्याचा उद्देश एवढा आहे की दिवा जळून संकट टळो. अंधार रात्री काळाकुट अशा अंधारामध्ये दिवा लावणं म्हणजे दिव्याच्या उजेडात लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमनाला मार्ग करून देणं. लक्ष्मी आपल्या घरामध्ये हलक्या पावलाने प्रवेश करावा आणि ती प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर राहावा, ती बाहेर पडता कामा नये. म्हणून संध्याकाळची दिवा लावण्याची प्रथा पूर्वी होती, आता सुद्धा आहे, काही लोक लावतात. आणि पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी दिवा लावणं म्हणजे शनी महाराजाचा संध्याकाळी दिवा लावणं. तो त्रिकाल संध्यातला एक भाग आहे. संध्याकाळच्या वेळेस एखादी माऊली घरी आली तर पण हळदी कुंकू दिल्याशिवाय तिला पाठवत नाही. आताच्या माऊलीला वेळ नाही, टीव्ही बंद करायचं कधी, काय मिश्रीचा डबा ठेवायचा कधी, ते दिव्याखाली संध्याकाळी दिवा लावायचा कधी, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये दिवा न लावल्यामुळे लक्ष्मी स्थिरावत नाही.
तुमच्या भाग्यात लक्ष्मी असेल, समजा तुमच्या भाग्यात लक्ष्मी आहे, खूप पैसा येणार आहे. एका ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं पैसा जरूर येणार, पैसा जरूर येणार, पण जसा पैसा आलाय तसा रोग घेऊन येणार. जसा पैसा आलाय त्याला रोग, कोर्ट, कचेरी, भांडण, तंटे हे घेऊन येते. आणि लक्ष्मी तिथं बघते त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये ज्यांच्या नशिबात लक्ष्मी आहे त्या ठिकाणी स्थिरावते आणि ती तिकडे इकडे डोकावून पाहते. ह्याच्या भाग्यात आहे पण ह्याचं चरित्र शुद्ध नाही आणि ह्याचा भाग्योदय झाला नाही असं गृहित धरून लक्ष्मी रोग ठेवते आणि लक्ष्मी निघून जाते. आपल्याला लाखभर रुपये आल्याचा आनंद, पण 1.5 लाख गेल्याचा दुःख. लाखभर रुपये आल्याचा आनंद आहे, 1.5 लाख गेल्याचा दुःख. म्हणून काय घरामध्ये खूप पैसा येतो, टिकत नाही, राहत नाही. सासू आजारी पडली की सून पडली, सून पडले की नवरा पडला, सासरा पडला, दीर पडला, कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, कंप्लेंट, मारा मारा, भांडण, पण पैसे मात्र येणार. अशा ठिकाणी पैसा राहत नाही, ह्याचं कारण त्या ठिकाणी लक्ष्मी थांबत नाही. लक्ष्मी न थांबण्याचं कारण एवढंच आहे, त्या ठिकाणी शनी महाराजाचा वास नसतो. वैराग्याचा, त्यागाचा, सत्याचा प्रतीक त्या ठिकाणी नसल्यामुळं लक्ष्मी टिकत नाही. म्हणून शनी महाराजाची उपासना काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे शनी महाराजाची उपासना. शनी महाराजाच्या उपासना सारखी दुसरी उपासना नाहीये. तुम्ही संकटाला सामोरे जा, प्रसंगाला सामोरे जा, पळवाट काढू नका. जेव्हा लोखंड एखाद्या ठिकाणी पडलेला असतो त्या लोखंडावर कुणीही बसतं, मुठ्ठ सुसू करतं, काही पण करतं त्या लोखंडाला, कोणी विचारत नाही, गंज चढलेला असतो. पण तेच लोखंड जर अग्नीमध्ये तापवलं आणि एका लोहाराने चांगलं त्याचं हत्यार बनवलं आणि हत्यार बनवल्यानंतर मात्र आपण ते कुठेही टाकत नाही का? टाकतो, टाकत नाही. पण त्या लोखंडाला त्या अग्नीमध्ये जावं लागतं, तापून घ्यावं लागतं, त्याचं सगळं संकट हरण करावं लागतं, तेव्हा त्याचं हत्यार होतं. तेव्हा त्याचं हत्यार झाल्यानंतर मात्र आपण सुरक्षित ठिकाणी ठेवतो. शनी महाराजाचं काम आहे असं भट्टीत तुम्हाला घालणं आणि हत्यार तयार करणं, हे शनी महाराजाचं काम आहे. शनी महाराज माझा काही चुकीचा करत नाही. काही लोकांचा समज असतो शनी महाराज कोणाला पडतो, जो धर्माची संग करत नाही, जो अधर्माची संग करतो, जो नीती ठेवत नाही त्याला तर शनी महाराज पडतो. काही लोकांच्या भाग्यामध्ये काही लोक इतर देवतांची उपासना करतात. खूप पहा, तुमच्या अंतकरणाला विचारा. इतर देवतांची उपासना करतात, उपासना करताना एकच म्हणणं असतं, माझ्या घरात पैसा येऊ दे, मला खूप मोठी श्रीमंती येऊ दे. ज्याची क्षमता नसते, ज्याची पात्रता नसते तो सुद्धा हेच मागत असतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुमचं भाग्योदय व्हायचा वेळ येते तेव्हा तेव्हा शनी महाराज तिथं येऊन हळूच अलगत ती भाग्योदयाला लांब सारतो. बघा, खूप लोकांचं म्हणणं, खूप लोक माझ्याकडे येतात, काही लोकांचा महाराज तोंडाला आलेला घास गेला. हो, खूप लोकांचा प्रश्न हाच आहे, तोंडाला आलेला घास गेला. अरे गेला नाही, तुझ्या भाग्यात असताना सुद्धा तू धर्माची संग केला नाहीस, नीतीची संग केला नाहीस, अधर्म केलास, म्हणून शनी महाराज तुम्हाला फटका दिला. काय चुकीचं केलं शनी महाराजांनी मला सांगा? काही चुकीचं केलेलं नाही, अजिबात नाही. तुम्ही त्याच्याच मागे लागलेला असता खऱ्या गोष्टीच्या. म्हणून अपयशाला धनी आपणच होतो. म्हणून मी पहिल्यांदाच म्हणलं, 100 अपयश आपण पचवू शकतो पण 1 यश पचवू शकत नाही. याचं कारणच एवढं, आपण नुसतं यशाच्या मागे लागलेला असतो, आपल्या भाग्योदयाच्या मागे लागलेला असतो, आपल्या चरित्राच्या मागे लागलेला नसतो. आपल्या कर्तृत्व, धर्म, नीती, परंपरा, रूढी, ज्या प्रथा आहेत, ज्येष्ठांचा आदर राखणं, कनिष्ठांना आशीर्वाद देणं, ज्या धर्माच्या प्रथा आहेत याला आपण फाटा मारतो आणि मधला शॉर्टकट मार काढून काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीनं वाटचाल करतो. त्या ठिकाणी मात्र शनी महाराज येऊन तुम्हाला फटका देतो.
शनी महाराज फटका देतोच, म्हणून सगळ्यात पवित्र दिवस असेल तर आजचा अमावस्या आहे, पवित्र आहे. आजपासून आपण संकल्प करावा, आपण आपल्या छातीवर हात ठेवावा. देव जरी येऊन तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही, तर कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोण कोणाचं ऐकत नाही. मी करल तेच पूर्व दिशा, म्हणून आपण आपल्या छातीवर हात ठेवावा, आपल्या आत्म्यावर हात ठेवावा आणि आत्म्याला सांगावं आजपासून मी दुर्गुण करणार नाही, असत्याची संग करणार नाही, अधर्माची संग करणार नाही, मी नीतीनं वागन, नैतिकता सोडणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. ज्येष्ठांचं मी आदर राखेन. आपल्या घरामध्ये वृद्ध लोक असतात, आपण सुद्धा वृद्ध होणार असतो, आपण सुद्धा म्हातारा होणार असतो, म्हातारी होणार असतो, याचं भान आत्ताच्या काळाच्या पिढीला नाही. याच कारण ते आहे की कलीचा प्रभाव त्यांच्यावर जास्त आहे. धर्माचा प्रभाव पडण्यासाठी त्यांनी धर्माचा संघ करावा. ते सुद्धा म्हातारे होणार असतात. आजकाल म्हाताऱ्या म्हातारीला कुठे ठेवतात आपण कल्पना करा, आणि आपण कुठे असतो. ह्या सगळ्या बाजू, सर्वांग बाजूनी जर विचार केला तर तुमच्या जीवनामध्ये घडवणारा हा शनी महाराज आहे. तुमची नैतिकता बदलली तर विचार बदलेल, विचार बदलला तर नशीब बदलेल. नशीब बदलायला वेळ लागत नाही, कुणा ज्योतिषाची गरज नाही, कुठल्या भंडूकडे जाण्याची गरज नाही, कुठल्या लपंगाकडे जाण्याची गरज नाही. सर्व सामर्थ्य तुमच्यामध्ये दडलेलं आहे, लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, तुम्ही प्रतिसृष्टी निर्माण करू शकताय. एवढं सामर्थ्य फक्त स्वतःला न बळकल्यामुळं आपण मात्र आपण नुसतंच भरकडं जातो, नुसतंच भरकडं जातो. आपण एकच सांगा छात्र आठवून, आजपासून माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे, परिवर्तन करून घेण्याची माझी मानसिकता आहे, आणि परिवर्तन झाल्यानंतर पुढच्या पिढीवर परिवर्तन करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. या तीन गोष्टी जरी कळल्या तर आपण अपयशाचा धनी होऊ शकत नाही. अपयशाचा संग कधीच करणार नाही. तेव्हा मात्र शनिदेव तुमचं भाग्योदयामध्ये, तुमच्या भाग्यामध्ये जे दडलेलं आहे, गुढातलं गुढ, मी का सांगितलं गुढातला गुढ, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा. अंधारमय जीवनामध्ये प्रकाश टाकणारा, अंधाराच्या पलीकडे गुजळ असा एक शुभ दिवस आहे, शुभ असा रात्र आहे, की आमचं जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतो. म्हणून अंधारातला प्रवास करत असताना त्या ठिकाणी शनी महाराज आपल्या पाठीशी आहे हे गृहित धरायचं, आणि त्या ठिकाणी लक्ष्मी वास करते हे गृहित धरायचं, आणि पुढचा प्रवास करायचं. बोला नम शिवाय, नम शिवाय. जय जय श्री शनि देवा, पद्म कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा. जय जय श्री शनि देवा. सूर्य सुता शनि मूर्ती, तुझी अगाध कीर्ती, एक मुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती. जय जय श्री शनि देवा.